पनवेल येथील श्री साईबाबा मंदिरात रविवारी श्री रामनवमीचं औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून प्रभू श्री रामचंद्रांचा जय जयकार केला. रामनवमीनिमित्त प्रथमच श्री रामकथा अर्थात श्री रामचरित्र मानस पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. अयोध्येतील दिव्यांशु महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री रामकथा सादर केली. यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल व पत्रकार संजय कदम यांच्या हस्ते उपस्थित पंडितांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. तसंच सकाळपासूनच विधवा माता भगिनींना महिन्याचं रेशन व पंडितांना भोजन देण्यात आलं. रामनवमीनिमित्त पहाटे यज्ञ व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साई नारायण बाबा आश्रम व श्री भगवती साई संस्थांचे चेअरमन खेमचंद गोपालनी व कोऑर्डिनेटर राम थदानी आणि सचिव रामलाल चौधरी यांनी दिली. रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुठलाही सण असेल आणि खऱ्या अर्थाने साई मंदिरामध्ये आम्हाला यायचं भाग्य मिळतं. प्रत्येक वेळेला नेहमीच बोलते की ज्या आदराने आणि ज्या प्रेमाने आम्हाला येथे बोललं जातं त्याबद्दल सर्वप्रथम मी या सर्व मंदिराचे काही कष्ट आहेत, संचालक आहेत, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. विशेषतः रामलालजी चौधरी यांचं की प्रत्येक वेळेला ते मला आदराने बोलवतात आणि कुठे असेल तर आम्ही नाही बोलू शकत नाही आम्हाला यायला सांगतात. सगळ्यांचा सगळ्यांवरती साई नारायण बाबाचा ज्याप्रमाणे आशीर्वाद आहे त्याचप्रमाणे तो आपल्या सर्वांवरती आहे. आपण सर्वात भक्तांना ज्याप्रमाणे साई नारायण बाबा जरी इथून शरीराने गेले असेल तरी आपल्या सर्वांवरती आहे आणि त्यांचा आशीर्वाद त्यांचा म्हणून तुम्ही काम करत आहात. रामनवमीच्या अवसरावर आपण सगळ्यांनी मला आता आठवण झाले शुभेच्छा देते.